फडणवीसांनी मात्र या संपूर्ण राड्यावर प्रतिक्रिया पहिल्यांदा दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणतायत पाहूया. ती देखील लढायला तयार आहे. हा जो काही त्या ठिकाणी आता हनुमान चालीसाचा वाद आहे, कारण जे भारतीय जनता पार्टीने हे नेहमी स्पष्ट केलं आहे की कोणाच्याही घरावर आंदोलन करण्याकरता भारतीय जनता पक्षाचं कधी समर्थन नसतं, पण या ठिकाणी आंदोलन नाही आहे, हनुमान चालीसा आहे. आणि हनुमान चालीसा म्हणायला कोणाला राग येण्याचं कारण नाही आहे. मला तर असं वाटतं आहे की शिवसेनेला हे जे काही राणा कुटुंबीय आहेत यांना बहुतेक राष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून द्यायची आहे किंवा त्यांना नेतृत्व द्यायचं आहे. कारण समजा ते आले असते एखाद मग कुठल्या तरी कोण्यात उभे राहिले असते, हनुमान चालीसा म्हटलं असतं, परत गेले असते, किंवा त्यांना अन्य प्रकारे देखील हातात आलं असतं. पण मातोश्रीवर लोक जमा करायचे आणि मग तिथे असा माहोल करायचा जसं काही कोणीतरी येऊन हल्लाच त्या ठिकाणी करणार आहे, मग यांच्या घरावर हे करायचं, हे सगळं जे काही आहे ते अनाकल्य आहे. म्हणजे अशा प्रकारे राज्यामध्ये सरकारच कायदा आणि सुव्यवस्था जर त्या ठिकाणी खराब करणार असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी याचं गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.